ग्लॅमरची चलती असलेल्या आजच्या काळामध्ये प्रत्येकाला सुंदर दिसण्याची इच्छा आहे, त्यामुळे मेकअप व्यावसायिकांना मोठी मागणीही आहे. आज आपण अशाच एका मेकअप आर्टिस्टची सक्सेस स्टोरी जाणून घेणार आहोत, जी गेली 25 वर्ष या क्षेत्रामध्ये सेवा देते आहे. गोव्याचं नाव उज्ज्वल करणाऱ्या मेकअप आर्टिस्ट वृषाली सामंतशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मकबूल माळगीमणी यांनी. तर आज आपल्यासमोर आहेत वृषाली ऋषिकेश सामंत, ज्यांनी हल्लीच बेळगाव इथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत विजयी प्राप्त केलेला आहे. तर आज आम्ही वार्तालाप करणार आहोत वृषाली ऋषिकेश सामंत. नमस्कार. नमस्कार. मॅडम, मला सांगा, हे जे तुम्ही करिअर स्टार्ट केलात, कसं सुरुवात केलात आणि केव्हापासून? आता सांगायचं म्हटलं तर माझं करिअर जे ब्युटिशियन म्हणून किंवा सौंदर्य तज्ज्ञ हे माझं जे फील्ड आहे, आणि मेकअप आर्टिस्ट, हेअर ड्रेसर अशा सगळ्या गोष्टी मी करते. तर ह्या फील्डमध्ये मी माझ्या वयाच्या 14व्या वर्षापासून आले, म्हणजे एक आवड म्हणूनच मी आले होते सुरुवातीला, आणि आवड म्हणूनच मी ते कंटिन्यू केलं. पण त्याचबरोबर मी माझं शिक्षण पण कम्प्लीट केलं, म्हणजे BA ग्रॅज्युएशन मी माझं हिंदी आणि मराठी हे विषय घेऊन मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. आणि साईड बाय साईड मी हा व्यवसाय असं नाही पण एक आवड म्हणून, हॉबी, छंद म्हणून मी ठेवलेलं होतं. पण त्याच्यानंतर प्रोफेशन म्हणूनच मी निवडलं, करिअर म्हणूनच मी त्याच्यामध्ये पुढे गेली, आणि आज मला जवळजवळ 25 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये झालेली आहे. गेल्या 25 वर्षापासून तुम्ही कार्य करतात? हो, गेल्या 25 वर्षापासून, म्हणजे तेव्हापासून ते आतापर्यंत मी त्याच क्षेत्रामध्ये आहे. हल्लीच बेळगावमध्ये जो स्पर्धा, सौंदर्य स्पर्धा झाला, त्यात तुमचं विजय झालेला आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? माझ्यासाठी ब्युटी इंडस्ट्री हा माझा बेस आहे. फॅशन इंडस्ट्रीमध्ये मी तशी कधी गेले नव्हते, पण ह्यावेळी सहज म्हणून असं माझ्याकडे एक फ्लायर आला की अशी अशी एक स्पर्धा व्हायची आहे, नॅशनल पेजंट आहे ते. आणि मी खूप ॲक्च्युली ह्या नॅशनल पेजंटविषयी वगैरे मला एवढं काही माहीत नव्हतं, पण तरीसुद्धा मी म्हटलं की एक प्रयत्न करायला हरकत नाही. मला बऱ्याच वेळेला अशा वेगवेगळ्या गोष्टी करायला आवडतात, त्यामुळे मी म्हटलं की, आणि एक आवड होती एखाद्या कुठल्या तरी स्टेजवरती परफॉर्म करणं, असं एक स्वप्न होतं माझं. कारण करिअर, घर, काम वगैरे ह्या गोष्टी आहेतच, पण कुठेतरी थोडंसं एखाद्या स्टेजवरती परफॉर्मन्स असणं असं वाटायचं, म्हणून मी प्रयत्न म्हणून केला होता ॲक्च्युली. आणि त्यांचे वेगवेगळे राऊंड्स असतात, त्यांचं फोटोशूट असतात, व्हिडिओग्राफी असते, ह्या सगळ्या गोष्टीचं सबमिशन करावं लागतं. कोविडमुळे सध्या आम्हाला ऑनलाईन सगळे सबमिशन्स करावे लागले, लाईव्ह असं नव्हतं सुरुवातीला. पण एकदा आमचं सिलेक्शन झालं, जेव्हा आम्ही पहिल्या 5 मध्ये जेव्हा आमचं सिलेक्शन झालं, तेव्हा मग आम्हाला फायनल्ससाठी बेळगाव येथे आम्हाला जावं लागलं. आणि बेळगावला गेल्यानंतर मग तिथे तसं आपल्याला माहीत नसतं, आपल्याला माहिती असतं की आपण कुठेतरी असणार, एक कुठला तरी रँक असेल, पण असं विनर वगैरे होईन याची मला पण एवढी काही म्हणजे असं हे नव्हतं. पण लकीली माझे सगळे तिकडचे पण राऊंड्स, बरेच राऊंड्स असतात, प्रश्न उत्तरं असतात, इंटरव्ह्यू असतात, क्लोज डोअर इंटरव्ह्यू घेतात, तिकडे जजेस असतात, मग ते सगळं त्यांनी जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा थोडंसं त्यांच्या अपेक्षेप्रमाणे उत्तरं द्यावी लागतात. सो हे सगळं झाल्यानंतर मग त्यांचा फायनल डेच्या दिवशी वेगवेगळे राऊंड्स असतात, वॉक असतो, त्याला आपण रॅम्प वॉक असं म्हणतो. मग ह्या सगळ्या गोष्टी मला तिथे जाऊन मी शिकले आणि मला ते जमलं बऱ्यापैकी. आणि लकीली माझा नंबर आला, विनर म्हणून मी तिकडे घोषित केलं त्या लोकांनी मला. आज म्हणजे असा एक प्रश्न विचारतो, कारण एक गृहिणी म्हणून आपण लग्न झाल्यानंतर जास्त असं लोक म्हणजे किंवा महिला पुढे सरत नाही, कारण त्यांचा परिवार सांभाळणं असतं, मुलं बाळ सगळं, हे सगळं तुमच्याबरोबर घडलेलं आहे आणि तुम्ही ते फेस करतायत. तुम्ही पुढे गेलात या सगळं हे करून, कसं काय? माझ्या लग्नाला आता 20 वर्ष होऊन गेली आणि मला 2 मुलं आहेत. मुलगा आहे मोठा 19 वर्षाचा आणि मुलगी आहे 13 वर्षाची. सो जेव्हा मी हे सगळं करत होते या क्षेत्रामध्ये, ब्युटी इंडस्ट्रीमध्ये जेव्हा मी काम करत होते, बऱ्याच लोकांना असं वाटतं की ब्युटी इंडस्ट्री म्हणजे खूप सोपं आणि साधा असा विषय आहे,
असं बऱ्याच लोकांचं मत असतं, पण तसं नाही आहे. इतर व्यवसाय जसे असतात तसंच हा व्यवसाय पण खूप डिफिकल्ट आहे आणि काम करणं पण खूप कठीण असतं. आणि त्यात करून मुलांना सांभाळून काम करायचं म्हटलं तर ते अजूनही कठीण जातं. पण माझी फॅमिली मला सपोर्ट करत होती. मुलं जेव्हा लहान होती तेव्हा मी फुल फ्लेज असं सलॉन वगैरे माझं नव्हतं, कारण मला ते शक्य नव्हतं, कारण मुलांकडे लक्ष देणं खूप गरजेचं होतं. आणि मिस्टर माझे दुसऱ्या गावी जे जॉबसाठी किंवा त्यांचा व्यवसाय तिथे होता वास्कोमध्ये, त्यामुळे ते जवळ नसल्या कारणाने मला सगळं हँडल करावं लागायचं. त्यामुळे आता मी मुलांचं करणार आणि माझं काम पण बघणार, सो दोन होड्यांवरती पाय ठेवून ते सगळं करणं, हां कसरतच होती माझी. पण त्यातूनही मी वर आले, माझ्या मुलांनी मला भरपूर म्हणजे सपोर्ट केला, कारण लहान असली तरीसुद्धा ती समजून घेत होती की आई घरात नाही आहे तर आपण कसं राहायचं, काय करायचं, एकमेकांना कसं सांभाळायचं. सो हे माझ्या मुलांनी माझ्यासाठी खूप म्हणजे त्यांचा मला खूप मोठा पाठिंबा आहे असं मी म्हणू शकते. आणि ही कसरत करत असताना माझा पण कॉन्फिडन्स लेवल वाढत गेला. आणि जेव्हा थोडीशी मुलं मोठी झाली, 13-14 वर्षाची झाली, तसं मग मी विचार केला की नाही, आता कुपमंडूक होऊन उपयोग नाही आहे, त्यातल्या त्यात राहून उपयोग नाही आहे, कुठेतरी स्वतःला एक्सप्लोअर केलं पाहिजे, कुठेतरी नाव कमवलं पाहिजे, आपला व्यवसाय वाढवला पाहिजे. आणि शेवटी कसं असतं की माणसाला पैशाची पण तेवढीच गरज असते. सो आपला व्यवसाय म्हटल्यानंतर आपण काय नुसतं टाइमपास किंवा असं म्हणून करत नाही किंवा छंद म्हणून करत नाही, त्याच्यातनं आपल्याला इन्कम येणं किंवा जे काय आपण करतो ते म्हणजे आपलं घर चालवण्यासाठी पण हे माझ्यासाठी खूप गरजेचं होतं. सो हे सगळं करत असताना त्रास झाले थोडेफार, पण ठीक आहे, त्याच्यातनं मी आले, फळ मिळालं नक्कीच. तसंच आम्ही ऐकलं की तुम्हाला आंतरराष्ट्रीय काहीतरी स्पर्धेत तुम्ही भाग घेतलात, त्याविषयी तुम्ही काय सांगा? हां, आंतरराष्ट्रीय म्हणजे आंतरराष्ट्रीय लेवलला मी जाऊन नंतर कोर्स केला. पण त्याचं बेसिक मी सांगते कसं झालं, की जशी ही स्पर्धा फॅशन इंडस्ट्रीवाली जी पॅजंट नॅशनल पॅजंटमध्ये मी जशी उतरले तशीच, तसंच एक फ्लायर माझ्याकडे आला होता की पुण्यामध्ये एक स्पर्धा आहे आणि मेकअपमध्ये आहे. आणि मी मेकअप हा विषय गेली 15 वर्ष करते, म्हणजे ब्रायडल मेकअपमध्ये मी तज्ज्ञ आहे. पण आपल्याला माहीत नसतं की आपली लेवल काय आहे, आपण कुठे उभे आहोत किंवा आपलं कुठेपर्यंत आपलं यश आहे किंवा त्याच्यामध्ये आपण काय म्हणजे सांगायचं झालं तर वेअर आय स्टँड वी डोंट नो एक्झॅक्टली. हां, आपण कुठे असतो हे माहीत नसतं. तर मी विचार केला की मी या स्पर्धेमध्ये उतरणार आणि जाणार अवॉर्डसाठी नव्हे, पण एक तिथे गेल्यानंतर समजा आपल्याला काहीच नाही मिळालं तर आपल्या लक्षात येतं की आपण कुठे चुकतो. मग आपल्या चुका काढायच्या असतील तर त्या आपणच काढायच्या, दुसऱ्यांनी काढण्यापेक्षा आपण स्वतः बघायचं असतं. पण लकीली तिथे पण मला पहिल्या 3 क्रमांकामध्ये मला सिलेक्शन माझं झालं ॲज अ बेस्ट मेकअप आर्टिस्ट म्हणून. ते लीज इन्स्टिट्यूट होतं पुण्याचं आणि त्या लोकांनी मग आम्हाला तिथून पुढे इंडोनेशिया सुराबाया ह्या ठिकाणी पाठवलं आणि 4-5 दिवसांचं आम्हाला ट्रेनिंग दिलं. सो आज मी इंटरनॅशनली सर्टिफाईड आहे आणि यासाठी मला स्वतःबद्दल खूप गर्व वाटतोय की मी इथपर्यंत पोचू शकले. तर आज समाजात असं आहे की जर एक महिला पुढे सरून काहीतरी करते तर टीका करणारे खूप जण असतात, तुमच्या बाबतीत असं काय घडलं का? माझ्या बाबतीत टीका करणारे आजपर्यंत कोणी नाही आहेत, कारण मी माझं स्टेटस माझी इमेज जेवढी होईल तेवढी सांभाळण्याचा प्रयत्न करते. माझं कामसुद्धा मी खूप सिन्सिअरली आणि ऑनेस्टली मी करत असते. म्हणजे मी कोणाच्या घरी जेव्हा मेकअपसाठी जाते ब्रायडलसाठी वगैरे, तर मी त्यांना जेव्हा वेळ देते की मी 6:00 टच होणार सकाळी, तर मी 6:00 तिथे पोचलेली असते. म्हणजे मला कुठेही माझ्या क्षेत्रामध्ये मला कुणीही मला नाव ठेवलेलं असं मला आवडत नाही, त्यामुळे मी माझ्याकडून 100% देण्याचा प्रयत्न करते. आता कसं आहे, टीका हा विषय म्हटलं तर आपण म्हणतो की निंदकाचे घर असावे शेजारी, आणि ते असतंच. त्यामुळे जेवढे निंदक असतील किंवा जेवढे टीकाकार असतील तितकी मी वर जाणार हे असा मला स्वतःबद्दल आत्मविश्वास आहे. आणि
मी लोक काय म्हणतील किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा मी काम करते. आता फॅशन इंडस्ट्रीसाठी भरपूर सपोर्ट होता, माझ्या नवऱ्याने मला खूप सपोर्ट केला, माझ्या मुलांनी मला सपोर्ट केलं. त्यांनी मला सांगितलं की तू जा आई पुढे, आम्ही आहोत, तू आमची काळजी करायची नाही. आणि ह्या क्षेत्रामध्ये जेव्हा मी उतरले तेव्हा मी तो नाही विचार केला की टीका होईल किंवा काय होईल, कारण मला माहिती आहे टीका करणारे लोक असतातच, पण माझ्यासाठी माझे मित्रपरिवार, माझे फॅमिली किंवा कुटुंब जे काय असेल त्यांचा आधार मला सगळ्यात मोठा आहे, त्यामुळे इतर लोकांचा मी नाही जास्त विचार केला. आज जे तुम्हाला सक्सेस मिळालं किंवा एक यश मिळालेलं आहे त्याचं श्रेय तुम्ही कोणाला द्या? ह्याचं श्रेय मी म्हटलं तसं तुम्हाला, माझ्या कुटुंबाला, माझा नवरा, माझी मुलं आणि माझा मित्रपरिवार, ज्यांनी मला खूप खूप मदत केली या सगळ्यामध्ये. म्हणजे मी असं म्हणत नाही की कोणी पैशाचीच मदत करायला पाहिजे असं नाही आहे, पण एक मोरल सपोर्ट जो असतो, पाठिंबा असतो की तू हो पुढे, आम्ही आहोत तुझ्याबरोबर, हे जे शब्द असतात ना ते खूप महत्त्वाचे असतात. आणि त्यामुळे मी सगळं क्रेडिट ह्या तीन लोकांना देऊ इच्छिते. तर आज खूपशा महिला आहेत ते घरी आहेत, त्यांना सपोर्ट करणारे नाहीत किंवा त्यांना इच्छा आहे की बाबा आपण काहीतरी करावं पण ते करू शकत नाही, मी त्यांना काय सांग? मी असं सांगेन अशा महिलांना ज्यांना म्हणजे खरोखर जर समजा कोणाचा सपोर्ट नाही आहे किंवा नाही बाहेर जाऊ शकत, त्यांनी एकदम उडी नाही घ्यायची, थोडं थोडं आपलं कार्य चालू ठेवायचं. कारण बऱ्याच वेळेला असं होत असतं की सपोर्ट नाही मिळत. माझ्या बरोबरच्या काही महिला होत्या, त्यांच्या बाबतीत मी असं स्टडी केलं की त्यांना घरातनं अजिबात सपोर्ट नव्हता, तरीसुद्धा ते लोकं ह्या पहिल्या 5 पर्यंत निवडून आलेली. आणि मी असं म्हणेन की तुम्ही तुमचं कार्य चालू ठेवा, काम चालू ठेवा, थोडं थोडं का असेना, कुठेतरी नाव एकदा तुमचं घडल्यानंतर आपोआप तुम्हाला समाजाचा पण पाठिंबा मिळतो, घरातल्यांचा पण पाठिंबा मिळतो. आणि मला शक्य झालं इन फ्युचर, आत्ता सध्या माझी पण असं आहे की मी पण स्ट्रगल करते, पण इन फ्युचर जर मला कधी शक्य झालं तर मी अशा महिलांसाठी पण काहीतरी करू इच्छिते की त्यांना सपोर्ट करणं किंवा त्यांना गायडन्स देणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मी कधीही जर कोणाला असं वाटत असेल तर मी नक्कीच त्यांच्या पाठीशी उभी राहीन, एवढं मी सांगूया. मी काय सांगाल, आज समजा एक मुली आहे, तिला करिअर करायचं आहे, जर तिने हे करिअर केला तर पुढे ती आपलं जीवन जे उदरनिर्वाह मी म्हणतो ते करू शकेल. नक्कीच मी असं म्हणेन, जसं मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की ब्युटिशियन किंवा हेअर ड्रेसिंग हा जो विषय आहे तो बऱ्याच लोकांना असं वाटतं की काय नाही, 10वी झाली आहे तर किंवा फेल झाली, पास झाली, चल आता पुढे काहीच करायचं नाही आहे, तर म्हणजे असा हा एक लोकांचा विषय असायचा सुरुवातीला, म्हणजे 1-20 वर्षापूर्वी वगैरे, की काहीच करू शकत नाही ना तर टेलरिंगला जा किंवा ब्युटिशियनचा कोर्स कर. पण मी म्हणेन की हे एकदम म्हणजे एकदम चुकीचं आहे. ब्युटिशियन हे नुसतं वरवरचं शिकणं नाही आहे, याच्यासाठी स्वतः अगोदर पहिलं त्यांना शिक्षण असावं लागतं. आता जेव्हा मीसुद्धा मुली घेते इकडे माझ्या सलॉनमध्ये, मी जेव्हा ट्रेनिंग देते तेव्हा मी हे बघते की मुली निदान 12वी झालेल्या असल्या पाहिजेत, कारण आम्ही जे काही शिकवतो, जी थिअरी असते ती त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. थिअरी जोपर्यंत आपण, जसं आपण स्कूलमध्ये शिकतो प्रॅक्टिकल्स आणि थिअरी, तसंच इथे असतं. आणि हा ब्युटिशियन किंवा ब्युटी इंडस्ट्री हा जो विषय आहे तो इतका मोठा विषय आहे की त्याच्यामध्ये तुम्ही अंत नाही म्हणू शकता की त्याला अंत नाही आहे. तुम्ही भरपूर शिकण्याची तुम्हाला तिथे म्हणजे स्कोप असतो. आणि मी असं म्हणेन की कुणीही असा विचार करू नये की काहीच नाही तर ब्युटिशियन, व्हेरी रॉंग. कारण हा विषय आहे की आपण जसे डॉक्टर्स असतो, आम्ही डॉक्टर्स नाही आहोत, पण ब्युटिशियन हे लोकांच्या स्किनशी किंवा हेअरशी संबंधित ट्रीटमेंट्स हे आम्ही देतो.
त्यामुळे मी असं म्हणेन की हे आपण कोणाच्याही बाबतीत रिस्क नाही घेऊ शकत. जोपर्यंत आपल्याला प्रॉपर एज्युकेशन नाही, नॉलेज नाही, तोपर्यंत आपण त्यांच्या स्किन बरोबर किंवा त्यांच्या हेअर बरोबर आपण नाही खेळू शकत. असं वरवरचं शिकणं हे हा कोर्स नाही आहे. सो आज खूप ह्याच्या या क्षेत्रामध्ये भरपूर आपण म्हणू शकतो की अवेअरनेस आलेला आहे की पूर्वीसारखं आता नाही आहे. म्हणजे ब्युटिशियनला सुद्धा जाणार तर एक प्रकारचं थोडंसं, आणि आपण सुद्धा त्या फील्डमध्ये कसं असावं, स्वतःचं ग्रूमिंग किंवा स्वतः कसं राहायचं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या असतात. आणि मी माझ्या स्टुडंट्सना पण हेच सांगते की तुमचं इतर म्हणजे पर्सनल हायजीन किंवा पब्लिक हायजीन ह्या सगळ्या गोष्टी त्यांना अगोदर, किंवा सलॉन मॅनेजमेंट चे जे विषय असतात हे सगळे मी त्यांना त्या कोर्समध्ये शिकवते. आणि त्यांना द डे वनपासून तुम्ही शिकत असताना तुम्ही घातलेला पैसा कसा उभा करायचा आणि कसं तो परत आपल्याकडे आणायचा, म्हणजे फीज असू द्या किंवा जेवढी इन्व्हेस्टमेंट असते ती कशा तऱ्हेने उभी करायची हे मी त्यांना शिकवत असते. सो हा सोपा असा विषय नाही आहे मी म्हणेन. आणि ज्यांना कोणाला जर करिअर मनापासून करायचं असेल तर त्यांनी नक्की ह्या विषयामध्ये पाय घालावा, हे करिअर करावं. आणि ह्याच्यामध्ये भरपूर स्कोप आहे, फक्त की आपण ते योग्य रीतीने आपण केलं पाहिजे एवढंच. तुम्ही असं म्हटलात की जे ब्युटिशियन म्हटलं तर साधी गोष्ट नाही आहे, कारण खूप शिकावं लागतं. एखादं गोष्ट असं घडलेलं आहे की एका माणसाला मी प्रयोग केला, जर त्याचा चेहरा देखील बिघडू शकेल का? नक्की. जर समजा आपण चुकीच्या गोष्टी केल्या, म्हणजे चुकीचे प्रॉडक्ट्स वापर, मी म्हटलं ना की जसं आपण स्किनवरती आपण ट्रीटमेंट देत असतो असं नाही. आणि स्किन हे वरच्या लेवलला सुद्धा जरी आपण ट्रीटमेंट दिली तरीसुद्धा ती आपल्या शरीराशी संबंधित गोष्टी असतात, त्यामुळे ही रिस्क आपण कधी नाही घेऊ शकत. आणि प्रॉपर नॉलेज असल्याशिवाय आणि प्रॉपर प्रॉडक्ट्स, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रॉपर प्रॉडक्ट्स वापरल्याशिवाय तुम्ही त्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या नाही देऊ. की ब्युटी पार्लर आणि त्याचबरोबर सौंदर्य स्पर्धेत तुम्ही भाग घेतलात, त्याचबरोबर अनेक कोणकोणते तुम्हाला छंद आहेत म्हणजे हॉबीज? पार्लर विषय हा किंवा ब्युटी विषय हा माझा छंदच होता, पण नंतर माझं ते प्रोफेशन म्हणून मी ॲक्सेप्ट केलं आणि प्रोफेशन म्हणूनच आजपर्यंत त्याच्यामध्ये मी यश मिळवलं. पण त्याचबरोबर मला बऱ्याच इतर गोष्टी पण करायला आवडतात, मला नवीन नवीन गोष्टी शिकायला पण आवडतात. आणि जसं की मी मोठी मुलगी आणि आम्ही तिन्ही मुली, आम्हाला भाऊ नाही आहे, त्यामुळे माझे वडील नेहमीच मला मुलासारखीच ट्रीटमेंट द्यायचे. तर त्यांना असं आवडायचं, मी गाडी वगैरे चालवते. सो वयाच्या 14व्या वर्षापासून मी तेव्हा गिअरवाली बाईक चालवायची. सो आता पण ते थोडंसं मी चालू ठेवलं. म्हटल्यानंतर आता मी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, म्हणजे कॉलेजमध्ये असताना मी कॅम्प्स केले आहेत NCC कॅडेट असल्या कारणाने. सो तसंच मला आत्ता ट्रेकिंग्स वगैरे करायला आवडतात. आणि त्याचबरोबर आत्ता मी रॉयल एनफिल्ड 350 क्लासिक पण चालवते आणि माझा छंद आहे तो, मला खूप आवडतं रायडिंगला वगैरे जायला. आणि रिसेंटली मी ऑक्टोबर महिन्यामध्ये 400 किलोमीटरचा राऊंड कम्प्लीट केला आहे एका दिवसामध्ये. छोट्या छोट्या असल्या तरीसुद्धा माझ्यासाठी ह्या खूप मोठ्या अचीवमेंट्स आहेत. आणि तसंच पन्हाळा पावनखिंड 40 किलोमीटरचा पण एक ट्रॅक मी कम्प्लीट केला आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा मला संधी मिळते ह्या सगळ्या गोष्टी करण्याची, मी ती संधी सोडत नाही आणि मी माझे छंद जोपासायचा प्रयत्न करते. जसं आम्ही ऐकतो पुस्तकात किंवा पिक्चरमध्ये, महिला पुरुषाच्या कांदा लावून चालते किंवा समाजात वावरते, तसं आम्हाला आज प्रत्यक्ष पाहायला मिळतं ऋषाली ऋषिकेश सामंत. त्याचबरोबर आजच्या जी आमची युवा युवती आहे, खास करून युवती, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? आजच्या युवा पिढीला मी हा संदेश देईन की त्यांनी आपलं काम करत राहायचं. म्हणजे कुठेही कोणी टीका करतं किंवा कोणी मागे ओढतं म्हणून आपण मागे राहायचं नाही.
आजच्या मुलींनी स्पेशली त्यांनी सगळ्या बाबतीत हुशार असणं खूप गरजेचं आहे, आपलं करिअर करणं खूप गरजेचं आहे. आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये मी असं म्हणणार नाही की माझ्या ह्या ब्युटी किंवा फॅशन इंडस्ट्रीमध्येच त्यांनी नाव करावं असं काही नाही आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये आजच्या मुली जेव्हा जातात त्यांनी तेव्हा त्या मुलींनी आपलं काम आपलं यश मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे मी हे सांगेन आत्ताच्या युवा पिढीला, कारण आता भरपूर लोकांना असं वाटतं, मुलींना किंवा आत्ताच्या युवा पिढीला असं वाटतं की आम्हाला पटकन यश मिळायला पाहिजे. सो हे यश जे आहे ते पटकन कधीच मिळत नाही एवढं मी सांगेन. आपण जेव्हा काही कामं करत असतो किंवा ज्या काही गोष्टी करत असतो त्याच्यामध्ये आपण एक एक पायरी चढून आपलं शिखर गाठण्याचा प्रयत्न करावा. कारण एक एक पायरी जेव्हा आपण चढतो आणि समजा आपण कधी त्याच्यातनं घसरलो तर आपल्याला माहीत असतं की आपण कुठल्या पायरीवरून घसरलो आणि कुठपर्यंत आलो आहे. आणि ते आपल्याला खूप मदत करतं की परत तुम्हाला त्या पायऱ्या चढून शिखर गाठण्यासाठी. सो मी असं नेहमीच सांगेन आत्ताच्या युवा पिढीला की उडी मारण्याचा प्रयत्न कधीही करू नका. एक एक पायरी मध्ये तुम्ही यश मिळवा आणि तेव्हाच तुमचं शिखर, जे काय तुमचं लास्ट डेस्टिनेशन असेल किंवा तुमचं जे इंटेन्शन असेल जिथे पोहोचण्याचं तिथे तुम्ही पटकन पोचून जाल. पण उडी मारायची नाही, एक एक पायरी चढूनच जायचं आहे. आज अनेक प्रश्न विचारतो मॅम, कारण प्रत्येकाच्या नशिबात नसतं की तुम्ही जे आज धारण केलात की एक मुकुट क्राउन, तर आज तुम्ही ते धारण केलेलं आहात. एक तेजस्वी म्हणजे वेगळंच वातावरण इथे निर्माण झालेलं आहे, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल, कारण प्रत्येकाच्या नशिबात हे नाही आहे. बरोबर आहे तुमचं. मलाही खूप म्हणजे खूप छान वाटतं आहे आणि खूप स्वतःबद्दल अभिमान वाटतो आहे आज, कारण नुसत्या स्वप्नामध्ये पाहिलेल्या गोष्टी वेगळ्या असतात आणि ज्या रिअल लाईफमध्ये त्या जेव्हा घडतात त्या वेगळ्या असतात. त्यामुळे आज मी कधीही विचार केला नव्हता की हा क्राऊन असा माझ्या डोक्यावरती असेल, पण आज मला खूप आनंद होतो आहे की मी ह्या मिसेस युनिटी क्वीन ऑफ इंडिया क्लासिक कॅटेगरीमध्ये नॅशनल पेजंटमध्ये मी भाग घेतला. आणि मी श्रीकी फॅशन क्रिएशनची पण आभारी आहे की त्यांनी मला ही संधी दिली, अपॉर्च्युनिटी दिली इथपर्यंत येण्याची. आणि माझे जे काही स्ट्रगल्स आहेत किंवा जे काही गोष्टी मी त्याच्यामध्ये मेहनत घेऊन केल्या आणि त्याच्यामध्ये मला यश मिळालं याच्यासाठी मला स्वतःबद्दल पण तेवढाच अभिमान वाटतो आहे आणि खूप छान वाटतं आहे. तर आज आपल्यासमोर होते ऋषाली ऋषिकेश सामंत, कारण त्यांच्यानी एक आज समाजात आदर्श ठेवलेला आहे आणि एक प्रेरणास्थान, कारण एक गृहिणी त्याचबरोबर एक ब्युटिशियन त्याचबरोबर आपला सौंदर्य स्पर्धेत त्यांनी पुरस्कार देखील प्राप्त केलेला आहे. धन्यवाद. मी आज गोवन वार्ताची पण आभारी आहे की आज तुम्ही मला कॅमेरासमोर ही संधी दिलीत सगळ्यांपर्यंत निरोप पोचवण्याची किंवा सगळ्यांपर्यंत पोचवण्याचा तुम्ही जो प्रयत्न केलात यासाठी मी तुमची पण आभारी आहे. धन्यवाद.